subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. खारघर परिसरात बार आणि दाबीची दुकाने नव्याने सुरू होऊ नये म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. निर्सुक पॅलेस आणि अजित पॅलेस कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी खारघर वासियांनी लढा दिला होता व या बारच्या विरोधात बैठक घेतली होती व त्याच पार्श्वभूमीवर आज खारघर शहर दारूमुक्ती व्हावी यासाठी सर्व पक्ष एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. संविधानामध्ये कलम 47 नुसार नागरिकांना पोषण आणि दारू सारख्या व्यसनी पदार्थांपासून लांब ठेवणं हे राज्य सरकारचं आद्य कर्तव्य आणि त्यानुसारच आपला 1949 सालचा दारू बंदी कायदा तयार झालेला. त्या कायद्यामध्ये कायद्याचं पालन राज्य शासन व्यवस्थित न करता त्यातून अनेक अशा गोष्टींमध्ये बदल केला जातो, नियमांमध्ये बदल केला जातो आणि दारूची दुकानं खुल्या म्हणजे दारू बंदी कायदा हा दारू विक्री कायदा होण्यापर्यंतचा बदल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्यानुसारच सगळ्याच महाराष्ट्र जनतेचा आक्रोश असतानाही सगळीकडे दारू खुलेआम विकली जाते सरकारमार्फत. ती बार असेल, वाईन शॉप असतील याच्यामध्ये आणि त्याचा विरोध किंवा त्याची लागण आपल्या खारघरला होऊ नये म्हणून खारघरमध्ये पहिल्यापासूनच आमची मागणी अशी आहे की खारघर क्षेत्र हे नो लिकर झोन म्हणून जाहीर व्हावं आणि अशी सरकारकडे आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे. आता निर्सुक नावाचा एक बार नवीन सुरू झालेला आहे आणि त्याच्या विरोधात किंवा त्यामुळं हा आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागलेला आहे. यापूर्वीचाही एक बार होता जो सुरू झाला होता फाय स्टारच्या नावाने, ही फसवेगिरी असून त्याच्याबद्दल आम्ही कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहोत. मला असं वाटतं की असं काही आमच्या खारघरमधलं चित्र नाही आहे. महाराष्ट्राला एक अतिशय चांगलं आदर्शवत असं चित्र आम्ही खारघरमधलं तयार केलेलं आहे. आमच्या इथले सगळे राजकीय पक्ष ते आपापल्या राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधी जरी असले तरी काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे सामाजिक मुद्दे आहेत, त्यावरती सगळे एका बॅनरखाली एका विचाराने एका दिलाने येत असतात आणि काम करत असतात. आजचा मोर्चा ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केलेला आहे, त्यामुळं असं काहीही चित्र नाही आहे की कुठला पक्ष वेगळा श्रेय लाटतोय आणि कुठल्या पक्षाला डावलं जातंय असं खारघरमधलं चित्र नाही आहे. आम्ही सर्व नागरिक, आमच्या खारघरमधले सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे प्रथम खारघरचे नागरिक आहेत आणि त्यानंतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आम्ही काही दुकानं जी बंदमधून वगळलेली आहेत ती जीवनावश्यक वस्तूंची आणि हॉटेल्स यांना आम्ही पूर्णपणे वगळलेले आम्ही वगळलेले म्हणण्यापेक्षा हा जो बंद आहे हा आम्ही कोणावरही लादलेला नाही. हा आम्ही आमच्यासाठी आमच्यावर लादून घेतलेला बंद आहे. आणि जर काही दुकानदार, आता असा आहे की समाज हा सर्व स्तरांमध्ये बनलेला असतो, त्याच्यामध्ये 2-4% लोक दुकानं उघडली असतीलही, मला वाटत नाही अशी उघडलेली आहेत, पण तुम्ही म्हणताय म्हणून मला असं वाटतं की जर उघडलेली असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही जोर जबरदस्ती न करता लोकशाही मार्गाने हा निषेध आम्ही सरकारपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा हेतू नाहीच आहे की आमचं खारघर बंद व्हावं, आमचा हेतू हाच आहे की आमच्या भावना सरकारपर्यंत पोचाव्यात आणि मला असं वाटतं की त्या आम्ही पोचवलेल्या आहेत.
मॅडम, ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आम्ही सर्व पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केलं या गोष्टीसाठी. ह्याचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का, खारघर 2005 पासून दारूबंदी शहर आहे, इथं नवीन परवाना कधीच भेटला नाही कोणाला. पण हा आता नवीन परवाना दिला आहे, त्याच्याबद्दल आम्ही सर्व पक्षी येऊन एकत्र येऊन आवाज उचलत आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये आज खारघर पूर्ण बंद ठेवलेलं होतं सर्व पक्षीयतर्फे. माझं तुमच्या चॅनल मार्फत एकच निवेदन आहे की इथे सर्व पक्षी आले तर एकत्र आले तर बीजेपीचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब, शेकापचे आमदार आहेत बाळराम पाटील साहेब, ह्यांनी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये हा ठराव पास करून घ्या आणि तारांकित प्रश्न टाका. कारण का की तारांकित प्रश्न टाकून ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्सुक बारला परवानगी दिली आहे ते रद्द होईल. कारण का पोलिसांचा परवाना नव्हता, त्याला पोलिसांचा रिपोर्ट निगेटिव्ह असून सुद्धा. परत दुसरी गोष्ट, त्याला पनवेल महानगरपालिकेने परमिशन न देता सुद्धा त्यांनी परवानगी दिली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती गोड बंगाल असेल हे आपल्याला समजलंच असेल त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सगळी चुकी राज्य उत्पादन शुल्कांच्या अधिकाऱ्यांची आहे, राज्य उत्पादन शुल्कांच्या. दारूबंदी मोर्चा निघाला आहे आणि पहिल्यांदाच कारगरला लिक्विड म्हणून जाहीर केल्यानंतरही आता पुन्हा हे दारूमुक्तीसाठी इतका संघर्ष करून मोर्चा काढलेला आहे. सक्सेस होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू. पण ही दारूबंदी कारगरमध्ये झाली पाहिजे आणि दारूमुक्त कारगर झालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे संस्था म्हणून. एकच सांगायचं की आम्ही सगळी जनता हे रात्रीचा निवांत देऊ. आम्हाला माहिती आमची मुलं कुठे गेली जोन असल्यामुळे आमच्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही. पण असं जर नवीन नवीन दुकानं जर उघडायला लागली तर मग आम्ही सामान्य जनतेने कुठे जाईल. त्यामुळे माझाही या बंदला पाठिंबा होता आहे आणि कायमचं राहील. मी 2002 पासून खारघरमध्ये आहे आणि 2002 पासून संघर्ष या समितीतर्फे प्रयत्न करून जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून आणि वेगवेगळी वाईन शॉप होते अगोदर ती बंद करून खारघरला दारूमुक्त ठेवलेलं आहे. आणि आत्तापर्यंत फक्त एक 5-स्टारचा तो बार सोडला आणि तो एक जुना अजित पॅलेस तो सुद्धा मध्यंतरी बंद झालेला होता. तर आमचे कोर्टातर्फे पण कारवाई चालू आहे. पण या काळामुळं वे ज्यावेळी कॉर्पोरेटर्स सत्तेमध्ये नाहीत आणि कमिशनर जे प्रशासक आहेत आत्ता त्यांनी हा अचानक कन्सेंट देऊन हा बारचा लायसन्स चालू झालेला आहे, तर याच्यामध्ये काहीतरी गोडबंडल वाटते. कारण असं होणं शक्यच नाही, कारण सर्वांना माहीत आहे की खारघर हे नो लिकर झोन. तर याबद्दल आमच्या पनवेलचे सर्वसर्वा आमदार साहेब यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून खारघरच्या जनतेची भावना समजून त्यांनी मंत्रालयात जाऊन हा दिलेला बार लायसन्स रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आमच्या खारघरवासियांची जी इच्छा आहे ते त्यांनी पूर्ण करावी. आज या संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष आणि सर्व सामाजिक संस्थांचा या बंदमध्ये सहभाग होता. त्यात खारघर कॉलनी फोरमने संघर्ष समितीच्या बॅनरखाली या खारघर बंदमध्ये भाग घेतला आणि मोठ्या संख्येने याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे आज मी जाहीर करू इच्छितो. त्याचबरोबर जो विषय आहे दारूमुक्त खारघर नो लिकर झोन डिक्लेअर करण्यासाठी, जर शासन दरबारी हा नो लिकर झोन आहे म्हणूनच या परवानगी दिल्या जातात, पण नो लिकर झोन असण्यासाठी त्याची नोंद होण्यासाठी जे काही करावं लागेल, मोर्चे किंवा शासन दरबारी सह्यांची मोहीम असेल किंवा कायदेशीर लढा असेल, तर त्या मार्गाने संघर्ष समितीच्या बरोबर आम्ही आहोत आणि ते उत्स्फूर्तपणे त्याच्यात भाग घेऊन ते साध्य करू. आणि शासन दरबारी नो लिकर झोन याची नोंद होण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीला आमची सहमती असेल आणि साथ असेल. त्याचबरोबर जेणेकरून नो लिकर झोन हे शासन दरबारी डिक्लेअर झाल्यानंतर मिळालेल्या परवानग्यांना ही परवाने रद्द होतील आणि भविष्यात येणारे परवाने हे मिळणार नाहीत, या अनुषंगाने आमचा प्रयत्न. नीती के द्वारा जो अभियान 15 साल पहले सुरू हुआ था उसे तोड़ मरोड़ कर इस समय जो नया बार खोला गया है खारघर में निर्सुक पैलेस बार, उसके खिलाफ ये मोर्चा, ये जनता का मोर्चा है. संघर्ष समिति को एक राजनीतिक अड्डा नहीं है, उसके अंदर में सारे राजनीतिक शैक्षणिक सामाजिक संस्थाओं ने इस बार सहभागिता ली है और खारघर फोरम ने भी सैकड़ों की संख्या में कार्यकर्ताओं ने इसके साथ कंधे से कंधा मिलाकर इस मोर्चे को मजबूत किया है. और इस मोर्चे का, इस रैली का सबसे बड़ा पर्पस ये है कि खारघर जो है एक एजुकेशनल जोन है,
यहाँ पे बहुत सारे स्कूल कॉलेजेज हैं और यहाँ पे अगर देखा जाए तो लगभग 20,000 प्लस स्टूडेंट्स यहाँ एजुकेशन के लिए आते हैं, जो लोकल भी रहते हैं और बाहर से भी आते हैं। तो उनके भलाई के लिए, उनके वेलफेयर के लिए, चूँकि स्टूडेंट्स जो हैं वो हमारे भारत का भविष्य है, उनके भविष्य को ध्यान में रखते हुए इसे हमें नो लीकर जोन घोषित करना होगा। और दूसरी बात जो हमारे एक बड़े भाई ने वो बोला कि जो सत्ता में लोग बैठे हैं जिनके द्वारा ये लाइसेंस दिया जाता है और ये दिखावे के लिए यहाँ पे मोर्चा निकालते हैं कि हम नो लिकर जोन चाहते हैं, उनके लिए संदेश है कि ये यहाँ पे खारगर को नो लिकर जोन हम घोषित करके रहेंगे, क्योंकि ये जनता के लिए, जनता के द्वारा और जनता के वेलफेयर के लिए है ये। और जनता जब जागती है तो बड़े से बड़े सत्ता को हिला देती है। तो ये सत्ता वालों को मैं कहना चाहता हूँ कि जल्द से जल्द इस पर कार्रवाई करें, इन पर एक्शन लें और खारगर को नो लिकर जोन घोषित करें। थैंक यू। चलाने के लिए उसके बाद भी अगर आप चाहते हैं कि जनता सड़कों पे उतरे और अपनी बात रखे, तो आज जनता सड़कों पे उतर के खारगर ये बंद का आह्वान किया है, जो मैं समझता हूँ कि 100% सक्सेस है। और इस पे सरकार और जनता के प्रतिनिधि इस पर ध्यान देंगे और 100% लीगली खारगर को नो लिकर जोन में तब्दील करेंगे। ब्यूरो जर्नलिस्ट कुणाल जयपाल सर, प्रियोज वंश रिपोर्ट, खारगर। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।